तालुक्यातील पाळे खुर्द व पाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी पाळे सबस्टेशनवर सतत फक्त 4 तास शेतीसाठी वीज मिळत असल्याकारणाने पाळे विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला। आपले म्हणणे सांगताना सांगितले की मागील एक महिन्यापासून दोन्ही पाळे शिवारात दिवसात फक्त 4 तास वीज दिली जाते, त्यामुळे शेतकरी वर्गाच्या पिकांना पुरेसे पाणी देण्यास अडचण निर्माण होते। त्यानंतर निर्धारित वेळ संपल्यानंतर रात्री अपरात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते। शिवाय शिवारात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा संचार असल्याने दहशतीच्या वातावरणात जीव मुठीत ठेवून शेतकरी कसेबसे पिकांना पाणी देत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी पाळे येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला व 8 तास विद्युत पुरवठा दिवसा शेतकऱ्यांना वेळापत्रकानुसार मिळालाच पाहिजे, त्यावर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी सांगितले की अतिरिक्त विद्युत भार वाढल्याने नवीन फीडर लवकरात लवकर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले। पाळे खुर्द पाळे बुद्रुक या ठिकाणी एक महिन्यापासून फक्त 4 तास लाईट येते, तर एमएससीबीकडे आम्ही डिमांड केली की 8 तास लाईट मिळावी, परंतु त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी त्यांनी आजच्या दिवसभरात सोडवाव्यात आणि उद्यापासून आम्हाला लाईट 8 तास क्लिअर द्यावी, अन्यथा आम्ही उद्या पुन्हा या ठिकाणी सर्व शेतकरी जमा होतील आणि एक मोठ्या प्रमाणात आंदोलन तयार होईल, तर त्याची शासनानेही नोंद घ्यावी आणि बाकीच्या एमएससीबीच्या अंबुस्कर साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, यांनी त्याची नोंद घ्यावी, यासाठी मी आग्रहाची विनंती करतो। धन्यवाद। कळवण तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय नितीन भाऊ पवार यांनी सुद्धा या गोष्टीत लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी आम्ही त्यांना विनंती पण करतो आणि जाहीरपणे आवाहनही करतो की तुम्ही सुद्धा इथे येऊन आम्हाला तुमची मदत मिळायला पाहिजे, ही आमची विनंती आहे। प्रतिनिधी संदीप पाटील, जनमत मराठी न्यूज, कळवण। तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची।